परवाची गोष्ट आहे, ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटीचं चक्काजाम आंदोलन सुरू झालं आणि लाखो भाविकांच्या पोटात भीतीचा खड्डा पडला. खास करून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे चेहरे रडविले झाले होते. मुंबईत अनेक भागांमधून राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार हे लोक एसटीकडून बसेस भाड्यानं घेतात या काळात आणि आपल्या विभागातल्या कोकणी मंडळींसाठी गावी जायला त्या बसेस सोडतात विनामूल्य. अशा अनेक नेत्यांची, कार्यकर्त्यांची काल उडालेली तारांबळ मी पाहिली. अनेक तरुण कार्यकर्ते लोक भडकले, खवळले तर काय होईल या कल्पनेनं अस्वस्थ झाले होते. लोकसेवा करायला निघालो आणि या एसटी कामगारांच्या आडमुठेपणामुळं लोकांचाच मार खावा लागतोय की काय मला, असं वातावरण मुंबई आणि मुंबईलगतच्या उपनगरातल्या अनेक नाक्यानाक्यांवरच्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर मला दिसत होतं. एसटी आणि आपला एक जुना ऋणानुबंध असल्यानं अनेक लोक मला कालपासून फोन करत होते. अगदी डेपोनमध्ये सकाळी 5 वाजता बससाठी आलेले प्रवासी, ज्यांना बस तर नाहीच पण आता पुढे काय याबद्दल कुठलीच माहिती डेपो मॅनेजर देत नव्हते किंवा तिथले एसटीचे लोक देत नव्हते. रात्रीचे 12 वाजले तरी डेपोतून बस सुटणार की नाही सुटणार याबाबत अनिश्चितता होती आणि कोणीच काही सांगू शकत नव्हतं. जनता त्रस्त झाली होती. या त्रस्त जनतेच्या तोंडून जे शिवाशाप निघत होते ते आधी एसटी कर्मचाऱ्यांसाठी होते आणि नंतर बेजबाबदार सरकारबद्दल होते. अशात काल रात्री उशिरा माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडली, ज्यात संपकरी एसटी कामगार कृती समितीचे लोक आणि सरकार यांच्यात चर्चा झाली. सरतेशेवटी कामगारांना 6,900 रुपयांची पगारवाढ आणि इतर आश्वासनं देऊन या चक्काजाम आंदोलनावर तोडगा निघाला, जो कदाचित यापूर्वीच कुठलंही आंदोलन न करताही निघू शकला असता. पण सरकारचं धोरण नेमकं काय आहे हे सरकारकडून जाहीर होणाऱ्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकानंतर आपल्याला कळू शकेल. सध्या त्यावर आपण काही बोलू शकत नाही, पण मागच्या 2 दिवसात राज्यभरात जे काही मंथन घडले त्यावर आपल्याला बोलायला हवं. मित्रो, सर्वसामान्य जनता आणि काही विद्वान पत्रकार विश्लेषक यांच्या मते या सगळ्या प्रकाराला जबाबदार हे एसटीचे भंगार कामगार आहेत. होय, आहेत महाराष्ट्रातल्या एसटीच्या बसेस भंगार, पण या फाटक्या पत्र्याच्या, गळक्या छप्पर उडालेल्या, खिडक्यांना काचा नसलेल्या बसेस कोणाच्या? तर एसटी महामंडळाच्या. त्या जीवघेण्या बसेसमधून 70-75 प्रवाशांना आपल्या जबाबदारीवर शेकडो किलोमीटर सुरक्षित पोहोचवणारा माझा एसटी चालक बंधू, माझा एसटी वाहक बंधू, आता तर माझ्या भगिनीही वाहक म्हणून शेकडो किलोमीटरचा प्रवास करतात, ते सुद्धा याच भंगार बसेसमधून. आणि मग मला सांगा, हे जान जोखमीचं काम निव्वळ कर्तव्य म्हणून नाही तर सेवा भावनेतून पार पाडतात ते एसटी कामगार भंगार कसे ठरतात भंगार? सगळ्यांना हेच दिसतं की सणसूद आला की एसटीवाले संपाला उभे राहतात. नाही मित्रांनो, माझा एसटी कर्मचारी कधीच संपाच्या फेवरमध्ये नाही आहे, त्याला तुमची सेवा करायची. मागची 60 वर्षे तो हेच करत आला आहे. पण या कामगारांचे जे लबाड नेते आहेत ना, त्यांच्या ढोंगणात जर रहमानी वळवळला की ते संप पुकारून मोकळे होतात. मागच्या वेळेस झालेला ऐतिहासिक संप जो सगळ्या जगानं पाहिलं, त्यातलं नुकसान हा कामगार विसरलेला नाही आहे. मुळातच या कामगारांच्या डोळ्यांना झापडं लावून आपल्या मागे मागे खेचत नेणारे हे जे पुढारी आहेत, त्या पुढाऱ्यांचं फोल पण त्या संपानं उघड केलं होतं. मागच्या 1760 युनियन्स आणि त्यांचे तेवढेच पुढारी यांचं एकच काम म्हणजे पावती फाडा. युनियन हा एक धंदा आहे हे जर नीट समजून तुम्ही यात उतरलात तर लाखो रुपये कमावू शकता, हे तंत्र मला एका युनियन लीडरनेच एकदा समजावलं होतं. बोला आता, आपण सद्भावनेनं काम करायला जातो आणि हे आपल्याला धंदा शिकवतात. लाखभर सदस्य संख्या असलेल्या युनियनच्या एकेका सदस्यानं, कामगारानं प्रत्येकी 2 किंवा 5 रुपये जरी पगारातून दिले तर ते त्यांच्यासाठी 2-5 रुपये असतात कामगारांसाठी, पण युनियनच्या खात्यात दरमहा 2 ते 5 लाख रुपये जमा होतात. आणि जर युनियन एक खांबी असेल तर हे 2-5 लाख त्या सोंडक्याच्या छान चौकीसाठी पुरेसे असतात. मग काय, घे गाडी, घे बंगला. मागच्या 60 वर्षात कोणकोणत्या युनियन लीडर्सनी पुणे, बारामती, सातारा या सगळ्या भागात गडगंज जमिनी घेतल्या, संपत्ती उभी केली, बंगले बांधले, ते जरा तपासून बघा. त्यातल्या काही युनियन लीडरना घड्याळबाबांचा आशीर्वाद होता आपल्या आधारवाडांचा. तर या युनियन्सनी कामगारांच्या जीवावर कमावलं, आपापल्या संघटनांचा वर्धापन दिन साजरा केला आणि त्या वर्धापन दिनाला सत्यनारायणची पूजा घातली, करमणुकीसाठी तमाशातल्या बाया नाचवल्या, आधारवाडांनी त्यात घुसून भाषणं केली. पण एसटी कामगारांना 1995 आधी जे अच्छे दिन होते ना, जसं की त्यांना जवळपास सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणी इतकाच पगार मिळत होता, ते अच्छे दिन मात्र घड्याळबाबा परत आणू शकले नाहीत. यांचीच एकमेव मान्यताप्राप्त संघटना आहे एसटी महामंडळात.
हे देखील आता जनतेला माहीत झालेलं असेल. पण 6 महिन्यांच्या एस टी संपात कामगारांना माझ्यासारख्या काही हितचिंतकांनी सल्ला दिला होता की या लबाड युनियनचं जोखड जुगारून द्या, कारण त्यांची एकही युनियन या संपात कामगारांच्या मदतीला धावून आलेली नव्हती. याचा फायदा सदावर्ते नावाच्या एका वकिलानं उचलला. जय संविधान, एक मराठा, लाख मराठा, ते जय श्रीराम अशा कुठून कुठल्या टोकाच्या घोषणा तितक्याच टोकाच्या भूमिका घेत त्यांनी संपाची वाय झेड करून टाकली. पुढचं सारं रामायण तुम्हाला माहीतच आहे, मला त्याच्यावर बोलायचं नाही. तर न्यूज 18 लोकमतवर आमचा मित्र विलास बडे हा एक शो करतो, बडे मुद्दे. त्या शोमध्ये हेच सदावर्ते, त्या मान्यताप्राप्त संघटनेचे संदीप शिंदे, इंटकचे मुकेश तिगोडे आणि शिवसेनेच्या वतीनं त्या चर्चा ऐकायला आलेल्या पुण्या एका पदाधिकाऱ्यांशी विलास आमचा संवाद साधत होता. आपण पाहिलं, महाराष्ट्राच्या जनतेनं पाहिलं की आधी सदावर्ते आणि संदीप शिंदे, मग सदावर्ते आणि तिगोटे, हे एखाद्या नळ्यावरच्या भांडखोर बायकांसारखे कचाकचा भांडत होते. कामगारांचे प्रश्न राहिले बाजूला, यांचं आपलं भलतंच काहीतरी चालू होतं. अर्थात यांना उकसवण्याचं काम सदावर्ते वकिलांचंच होतं. तेव्हाही मी फेसबुकवर स्पष्टपणे लिहिलं होतं काल परवा, हे कुत्र्या मांजऱ्यांसारखे भांडणारे युनियन लीडर्स कसले डोंबलाचे प्रश्न सोडवणार आहेत कामगारांचे. आणि घडलंही तसंच, विलास बडेला ही चर्चा आटोपती घ्यावी लागली त्याच्या चॅनेलवरची. तर शिवसेनेचे सावंत नामक गृहस्थ होते कोणतरी, ते बसले होते हे सगळं चालू असताना. आणि शेवटी सगळं संपत आल्यावर भाषण केल्यावर काहीतरी बोलले असं बोट करून, आणि जनगण मन झालं. सरकारमधल्या पक्षाकडून एक अभ्यासू, एक तगडा प्रवक्ता अशा डिबेटला पाठवणं गरजेचं आहे, पण ते होताना दिसत नाही आहे. या सगळ्या आघाड्यांवर शिंदेंची शिवसेना अजूनही अंधारातच चाचपडत आहे असं बोललं तर वावगं ठरू नये. काल रात्री सह्याद्रीवरच्या बैठकीत कामगारांना पगारवाढ देऊन हा संप मिटवायचा हे जवळपास आधीच नक्की झालेलं होतं. हे खातं खुद्द मुख्यमंत्र्यांकडे असल्यानं या खात्यावर विरोधक जास्त तीव्रतेने हमला करणार याचीही जाणीव सरकारला नसावी म्हणून की काय, एस टी कामगारांच्या मागण्यांच्या प्रश्नांवर उद्योगमंत्री उदय सामंतांना सातत्यानं पुढं केलं जात होतं. त्यांनीही मागच्या 2.5 वर्षात हे नाजूक जागेवरचं जे गलांड आहे ते फोडून त्यातला पू काढून कायमची मलमपट्टी करून विषयच संपवून टाकायचा होता. पण तसं न करता हे भिजत गोंगडं अगदी निवडणुकीच्या तोंडापर्यंत तसंच ठेवलं आहे. आता त्याचं हत्यार बनवून विरोधक सरकारला कोंडीत पकडू शकतात हे सुद्धा ते सोयीस्कररित्या विसरले. राज्यातल्या सार्वजनिक वाहतुकीतला मोठा हिस्सा म्हणजे एस टी, ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणजे एस टी. मग या जीवनवाहिनीलाच मरणपंथाला लावून, मृत्यूपंथाला लावून सरकार दुसऱ्याच विषयात मग्न कसं काय बरं राहू शकतं. यासारख्या असंख्य चुका झालेल्या असताना एस टी कामगारांच्या युनियनचा लबाडपणा पुन्हा पुन्हा बाहेर येतो. ते आषाढीला संप पुकारतात, राज्यभरातली जनता पंढरपुरात अडकून पडावी यासाठी हा संप असतो. मग जनता सरकारला शिव्या देणार, परिणाम मतदानावर होणार. आताही कोकण बेल्ट जो शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी नेमका गणेशोत्सव निवडला आहे. आणि या गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल कसे होतील असा असा एक दिवस निवडला आहे. आणि या कृती समितीनं संप पुकारला. मित्रो, पहिल्या दिवशी एस टीच्या 251 बस डेपोंपैकी केवळ 35 डेपोंमध्ये बंद झाला होता. मग संध्याकाळपर्यंत 59 डेपो झाले, पण 100% बंद नव्हता. याचा अर्थ या लबाड युनियन लीडरच्या मागे माझा सामान्य एस टी कामगार उभा नव्हता, उभा नाही. तो काय परग्रहावरून आलेला एलियन नाही आहे, याच धर्तीवरचा मराठी मातीतला महाराष्ट्रीयन माणूस आहे. त्याच्याही घरी गौरी गणपती येतात, त्यालाही सणसूद असतो, त्यालाही भावना आहेत. पण लबाड पुढाऱ्यांपुढे तो हतबल आहे सध्या. प्रश्न तुटपुंजा पगाराचा आहे त्याच्या, जो कधीच त्याला वेळेवर मिळत नाही. एस टीचं उत्पन्न, महसूल हे कसं कुठून येतं, त्यात संचित तोटा कसा होतो, हे सगळं मी माझ्या मागच्या अनेक व्हिडिओंमधून आपल्यासमोर मांडलेलं आहे. पुन्हा त्यावर बोलायचं नाही आहे मला. ना नफा ना तोटा या तत्वावर चालवल्या जाणाऱ्या एस टी महामंडळाला सतत तोट्यात दाखवून त्यातल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला न देणं हे पाप आहे. पण अनेकांना एस टी पण नको आहे आणि एस टीचा कामगारही नको आहे, सगळंच पुंकून टाका म्हणतायत ते. तर मावा आघाडीतल्या बड्या नेत्यांचंही हेच धोरण होतं त्यांच्या सत्ताकाळात. बंद करून टाका एस टी, जागा आहेत डेपोंच्या मोठमोठ्या, टाका विकून, टाका तिथे काहीतरी मॉल्स बनवून. अजितदादा तर म्हणायचे एक पैसा देणार नाही एस टीला. आता मात्र ते लाडकी बहीण योजनेला किती पैसे दिले हे अभिमानानं सांगतात, आकडेवारीच मोजून दाखवतात. सरकार कोणाचंही असो, त्यांना कामगारांची खरी दुःख समजून घ्यायला वेळच नाही आहे. पण काल त्याच सरकारनं या राज्याच्या कनवाळू मुख्यमंत्र्यानं कामगारांना आनंदाची बातमी द्यायला बैठक बोलावली.
तर त्या बैठकीतही युनियनवाले एकमेकांच्या उरावर बसले. सदावर्ते आणि श्रीरंग बर्गे या दोघा युनियन लीडर्समध्ये फक्त कुस्ती व्हायची बाकी होती शर्ट पॅन्ट काढून. बघा नेमकं काय झालंय. सदावर्ते गैरवाजवी बोलत होते, त्याच्यावरती मी आक्षेप नोंदवला. म्हणजे मी हसलो, मी काय त्यांना रोखलं नव्हतं, तर तेच माझ्याकडे आले आणि मला ते टकल्या बोलले. ते टकल्या बोलल्यानंतर मी त्याला हेकण्या बोललो आणि मग तो आल्यानंतर मी काय गबसर मी त्याच्या अंगावर धावून गेलो असा हा वाद झाला. मग त्याच्यानंतर माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी थांबायला सांगितलं, आम्ही थांबलो. माझाच आक्षेप आहे, तो टकल्या म्हणतो माझ्या व्यंगावर बोलतो तो, मग तो हेकणे आहे लक्षात घ्या. तो जेवढा तमाशा करेल त्याच्या डबल मी त्याला त्याला धडा शिकवेन. हा टकल्या तर तो हेकण्या हे असले पुचाट आणि मतलबी पुढारी असे एकमेकांना टोमणे मारणारे. ST कामगारांना न्याय मिळवून देणार आहेत. फोडा आणि राज्य करा ही ब्रिटिशांची नीती यापूर्वी जी काही सरकारं होती ती ST युनियनच्या बाबत वापरत आलेली आहेत. या लबाड पुढाऱ्यांना पाकिटं पोचवली की ते सरकारच्या धोरणांना पाठिंबा देऊन मोकळे व्हायचे. खाली कामगार उपाशीच राहायचा, जो आजही उपाशी आहे. उपाशी असला तरी तो भंगार मात्र नाही, बरं का? लाखभर संख्या असलेला हा ST कामगार एकटा नाही आहे, तर लाखभराचा आकडा त्याचा आणि त्याचं कुटुंब नातेवाईक मिळून 10 लाखांच्या वर ही वोट बँक आहे. पण लक्षात कोण घेतो आहे? वोट बँक कोणाच्याही लक्षात येत नाही. हे ST कामगार दररोज लाखो प्रवाशांशी हितगुज करतात बसमध्ये. खास करून आमचा कंडक्टर दादा तिकीट फाडता फाडता 100 चौकशा करून मोकळा होतो. यांच्या तोंडून जर सरकारला उठता बसता शिव्या पाडणार असतील तर हा एक प्रकारचा अपप्रचार नाही आहे का? सरकारचं याकडे कितपत लक्ष आहे मला माहीत नाही. पण एकूणच उद्भवलेल्या कठीण प्रसंगात नेहमीप्रमाणे देवेंद्रजी आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मकतेने मार्ग काढण्याचा किमान प्रयत्न केलेला आहे. काल राज्याच्या कणवळू मुख्यमंत्र्यांनी आपल्या डोळ्या देखत युनियन लीडर्स एकमेकांचे कपडे फाडत असतानाही अतिशय संयम बाळगत निव्वळ कामगारांचं आणि सामान्य जनतेचं हित जोपासत ST कामगारांनाही पगारवाढ जाहीर केली. संप मागे घेतला गेला आहे, पण लबाड पुढारी उघडे पडलेत. कारण त्यांच्या आडमुटेपणामुळे नाही तर महाराष्ट्र हितापुढे मुख्यमंत्री झुकलेत हे त्यांच्या लक्षातच येत नाही. शरद पवारांच्या काँग्रेसच्या आणि संपातून निर्माण झालेल्या सदावर्ते नावाच्या भस्मासुराच्या युनियन्स या कामगारांसाठी किती आणि स्वतःसाठी किती झगडतात हे आपण सतत पाहत आलो आहे. काल तर CM साहेबांसमोरच हे नागडे झाले. त्यामुळे हे मान्य की ST गाड्या भंगार झाल्यात त्या बदलायला सरकारच्या तिजोरीत पैसा नाही आहे, पण गाडी भंगार झाली आहे कामगार नाही. कामगारांचे पुढारी भंगारच आहेत, कामगार नाही. एकमेकांच्या झिंझ्या उपटण्यांपर्यंत गेलेले हे नळावरचं भांडण, हेकण्या काय आणि चाकण्या काय, सारं कठीण दिसतं एकदम. तसंही असताना मुख्यमंत्री मात्र नेहमीप्रमाणे त्या महेंद्रसिंग धोनीसारखे आले आणि ती फिनिशिंग इनिंग खेळून गेले. तेच मॅन ऑफ द मॅच ठरलेत बघायला गेलं तर. ST कामगारांना फुटकी कवडी देणार नाही असं म्हणणारे अर्थमंत्री उपमुख्यमंत्री नशिबानं काल नव्हते त्या बैठकीला. पण दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी CM साहेबांच्या या निर्णयाला पूरक भूमिका घेत महाराष्ट्राला आश्वस्त केलं आहे. त्याबद्दल या CM DCM जोडगोळीचं मनपूर्वक आभार मानतो. कामगारांना समजून घ्या ही पुन्हा एकदा महाराष्ट्राला विनंती करतो आणि थांबतो. तुमच्या सणासुदीला नाट लावायला नेहमीच ST पुढे येतात हा एक जो गैरसमज आहे तो तुमच्या मनातून काढून टाका ही सुद्धा एक विनंती करतो आणि थांबतो. पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा 11 DG9. धन्यवाद. नमस्कार.